नमस्ते बच्चों, ऑनलाइन क्लास में आप सभी का हार्दिक स्वागत है। एक हृदय हो भारत जननी, एक राष्ट्रभाषा हिंदी हमारे किसी कवि ने कहा है। तो कल की अवधि में हमने पाठ पहला मातृभूमि, इसका भाव समझने के बाद तो हरेक के मन में देश प्रेम की भावना उमड़ आई होगी। तो चलिए आज पाठ दूसरा, पाठ का नाम है कश्मीरी सेब। कश्मीरी सेब यह कहानी है। इस कहानी के कहानीकार है प्रेमचंद। प्रेमचंद को उपन्यास के सम्राट भी कहते हैं। तो चलिए कश्मीरी सेब पाठ का नाम, ये दूसरा पाठ है। नाम सुनते ही, सेब का नाम सुनते ही आपके मुंह में पानी आ रहा होगा। तो इस पाठ को सेब के बारे में सुनने के बाद शायद सेब कितने मीठे होते हैं, हमारा स्वास्थ्य की रक्षा करने में कितना महत्व रखता है, इसके बारे में भी आपको पता चल जाएगा। तो पाठ को समझने से पहले हमने पाठ के लेखक, कहानी के लेखक जिनका नाम है प्रेमचंद, मुंशी प्रेमचंद, इनका परिचय हम आपसे कराते हैं। प्रेमचंद का जन्म 31 जुलाई 1880 को वाराणसी के पास लमही नामक गांव में हुआ था। यानी प्रेमचंद का जन्म लमही नामक गांव में वाराणसी के पास आता है। उस गांव में 31 जुलाई 1880 को इनका जन्म हुआ। इनका मूल नाम था, इनका वास्तविक नाम धनपत राय था। यानी इनका मूल नाम धनपत राय, जैसा बचपन का नाम धनपत राय, जैसा विवेकानंद जी का बचपन का नाम नरेंद्र था, बुद्ध का बचपन का नाम सिद्धार्थ था, तुलसीदास का बचपन का नाम राम भोला जिस प्रकार था, उसी प्रकार प्रेमचंद जी का बचपन का नाम भी धनपत राय था। बाद में वे मुंशी प्रेमचंद के नाम से हिंदी साहित्य जगत में उपन्यास के सम्राट बनकर प्रसिद्ध हो गए। वे शिक्षा विभाग में नौकरी करते थे। बचपन में ही प्रेमचंद मातृ प्रेम से वंचित रहे थे। यानी वे शिक्षा विभाग में काम करते थे, शिक्षण क्षेत्र में वे नौकरी करते थे। जब छोटे थे उनके माँ इनके बचपन में ही इनकी माँ चल बसी, मातृ प्रेम से वंचित हो गए। माँ का प्यार इन्हें नहीं मिल पाया, माँ के प्यार से न मिलने से वे दुखी थे, और इसके अलावा इनका जीवन गरीबी में ही गुजरा। गरीब हालत में, आर्थिक परिस्थिति बहुत गंभीर थी, ऐसी हालत में इनका बचपन गुजर गया। एक तो माँ का प्यार नहीं मिला, ऊपर से गरीबी, तो देखिए कितनी तकलीफें इन्हें बचपन में झेलनी पड़ी। इनकी पढ़ाई केवल मैट्रिक तक ही इनकी पढ़ाई हो पाई। वे यथार्थवादी कथाकार थे, यथार्थवादी कथाकार थे, यानी इनकी पढ़ाई केवल SSL तक हो गई। इन शिक्षा के क्षेत्र में काम करते थे। बचपन में इनकी माँ चल बसी, मातृ प्रेम से वंचित थे। इसके अलावा ये कैसे लेखक थे बोले तो यथार्थवादी लेखक थे, यथार्थवादी कहानीकार थे। इन्हें उपन्यास के सम्राट भी कहा गया है। इनके बहुत सारे ऐसे उपन्यास है जो बहुत ही ख्याति पाई है
उपन्यास इनकी रचनाएं जो नीचे दी गई है अंदर ಈ ಲೇಖಕರ ಪರಿಚಯ ಹೇಳಬೇಕಪ್ಪ ಈ ಕಥೆಗಾರನ ಪರಿಚಯ ಹೇಳಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ಅಂದ್ರೆ ಕಾಶ್ಮೀರದ ಸೇಬುಗಳು ಎನ್ನುವಂಥ ಪಾಠ ಇದೆ ಈ ಪಾಠದ ಲೇಖಕರು ಯಾರು ಪ್ರೇಮಚಂದ್ ಜಿಯವರು ಇವರಿಗೆ ಮುನ್ಷಿ ಪ್ರೇಮಚಂದ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ ಇವರು ಹುಟ್ಟಿದ್ದೇನಪ್ಪ ಅಂದರೆ ವಾರಣಾಸಿ ಹತ್ತಿರ ಒಂದು ಸಣ್ಣ ಹಳ್ಳಿ ಆ ಹಳ್ಳಿ ಹೆಸರು ಲಮಹಿ ಅಂಥೇಳಿ ಆ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ 31 ಜುಲೈ 1881 ಇವರು ಜನಿಸಿದರು ಇವರ ಮೂಲ ಹೆಸರು ಧನಪತ್ ರಾಯ್ ಅಂತಿತ್ತು ರೀ ಆಮೇಲೆ ಅವರು ಪ್ರೇಮಚಂದಿ ಅನ್ನುವಂಥ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧರಾದರು ಆಮೇಲೆ ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇವರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಬಾಲ್ಯಕಾಲದಲ್ಲಿ ತಾಯಿಯ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ವಂಚಿತರಾಗಿದ್ದರು ಅಂದರೆ ಬಾಲ್ಯಕಾಲದಲ್ಲಿ ಇವರ ತಾಯಿ ತೀರಿಕೊಂಡಿದ್ದರು ಮರಣ ಹೊಂದಿದರು ಹೀಗಾಗಿ ತಾಯಿಯ ಪ್ರೀತಿ ಪ್ರೇಮ ಇವರಿಗೆ ಇವರ ಭಾಗ್ಯದಲ್ಲಿ ಲಭಿಸಲಿಲ್ಲ ಜೊತೆಗೆ ಬಡತನ ಕೂಡ ಬಹಳಿತ್ತು ಹೀಗಾಗಿ ಅವರು ಕೇವಲ 10ನೇ ತರಗತಿಯವರಿಗೆ ಮಾತ್ರ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ರು ಇವರು ಎಂಥ ಲೇಖಕರಾಗಿದ್ದರಪ್ಪ ಅಂದರೆ ಯಥಾರ್ಥವಾದಿ ಲೇಖಕರು ಏ ಯಥಾರ್ಥವಾದಿ ಲೇಖಕೇ ಯಥಾರ್ಥವಾದಿ ಕಥಾಕಾರ್ತೆ ಕಹಾನಿಕಾರ್ತೆ ಜೋಬಿ ಉನೆ ದಿಖ್ತಾ ಥಾ ಸಮಾಜ ಮೇ ಲೋಗೊಂಕೆ ಬೀಚ್ ಮೇ ಕಹೀ ಬಿ ಜೋಬಿ ದಿಖ್ತಾ ಥಾ ಉಸೆ ಯಥಾರ್ಥ ರೂಪಸೆ ನಾ ಉಸ್ಮೇ ಝೂಠ ಮೂಠ ಕುಛ ನ ಯಥಾರ್ಥ जो है जो सत्य है उसी को कहानी के रूप में अपने साहित्य में अपने कलम के द्वारा वे प्रकट करते थे अंदर ऐन सत्य अद समाज ऐन घटने नड़ीता है ऐन सत्य है अदन कथे रूप एल्लर मुंदे इड़ता है इनकी प्रमुख रचनाएं इवर प्रमुख रचने नोड़ी गोदान गो अंदर आकल आकल दान सेवा सदन गबन गबन यानी अपहरण निर्मला कर्मभूमि आदि इनके प्रमुख उपन्यास है ये इनके प्रमुख उपन्यास है तो कहानियां देखिए बड़े घर की बेटी नमक का दारोगा दारोगा यानी व्यापारी नमक का व्यापारी पंच परमेश्वर पूस की रात आदि इनकी प्रसिद्ध कहानियां है यानी बड़े घर की बेटी नमक का दारोगा पंच परमेश्वर पूस की रात आदि इनकी प्रसिद्ध कहानियां है प्रसिद्ध कहानियां है ये पूस की रात यानी क्या जब हिंदुओं में 12 मासों के नाम ऐसे हैं चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ़ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष के बाद पुष का महीना आता है इसे कहते हैं पूस के एक रात पूस के महीने की एक रात तो ऐसी इनकी प्रसिद्ध कहानियां हैं प्रेमचंद की कहानियां मानस सरोवर नाम से संकलित है प्रेमचंद जी की जो कहानियों का जो संग्रह है मानस सरोवर नामक किताब में संकलित की गई अंदर इवर प्रमुख रचनेगळु गोदान सेवा सदन गबन निर्मला कर्मभूमि मुंतादवु इवर कादंबरिगळिवे आमेले कथेगळेनप्प अंद्रे बड़े घर की बेटी नमक का दारोगा पंच परमेश्वर पूस की रात आदि इनकी प्रसिद्ध कहानी अंदर इवेल्ल प्रसिद्ध कथेगळिवे इवर बरेदंत एल्ल कथे संग्रह मानस सरोवर एन्नुवंत पुस्तकदल्लि ಸಂಗ್ರಹಿಸಲಾಗಿದೆ ಈ ರೀತಿ ಇವರ ಪರಿಚಯ ಇದೆ ನಾನು ಹಿಂದೆ ಮಾತೃಭೂಮಿ ಕವಿತೆ ಕವಿ ಪರಿಚಯ ಕೊಡೋತ್ತಿರನು ನಿಮಗೆ ಹೇಳಿದೆ ಯಾವ ರೀತಿ ಕವಿ ಪರಿಚಯ ಬರಿಬೇಕಪ್ಪ ಅಂತೇಳಿ ಈಗ ಲೇಖಕ ಪರಿಚಯ ಮೊದಲನೇದು ಲೇಖಕ ನಾಮ ದೂಸರ ಹೈ ಜನ್ಮಸ್ಥಾನ ಐಸಾ ಲಿಖನಾ ಚಾಹಿಯೆ ತೀಸರಾ ಹೈ ಜನ್ಮತಿಥಿ ಚೌಥಾ ಹೈ ಶಿಕ್ಷಾ ಮೆಟ್ರಿಕ್ ತಗ ಇನ್ನೊಂದು ಪಡ ಪಾಯೆ ಫಿರ್ ಇಸ್ಕೆ ಬಾದ ರಚನಾಯೆ ತೊ ರಚನಾಯೆ ಮೇ ಉಪನ್ಯಾಸ ಉಸ್ಕೆ ಬಾದ ಕಹಾನಿಯಾ इस प्रकार आगे लिखना चाहिए अब चलिए लेखक परिचय के साथ पाठ के आशय में क्या बताया गया है लेखक परिचय तो बता दिया गया कि लेखक का नाम क्या है मुंशी प्रेमचंद है जन्म स्थान कहाँ है वाराणसी के समीप लमई नामक गांव में जन्म तिथि 31 जुलाई 1880 को इनका जन्म हुआ शिक्षा मैट्रिक तक पढ़ाई की रचनाएं उपन्यास नीचे किताब में आपके सामने जो किताब है किताब में देखिए आप मालूम पड़ जाएगा इसके अलावा हम आते हैं
पाठ के आशय की ओर। लेखक अपना अनुभव बताते हुए पाठकों को सचेत करते हैं कि अगर खरीदारी करते समय सावधानी नहीं बरते तो धोखे खाने की संभावना होती है। लेखक पाठकों से पाठ पढ़ने वालों को सचेत करते हैं कि जो भी चीज आप खरीदना चाहते हैं, खरीद करने के लिए बाजार जाते हैं, मार्केट जाते हैं, तो धोखे में पड़ने की संभावना ज्यादा होती है। इसलिए उस धोखे से बचने के लिए हमें क्या करना चाहिए। हर कोई भी चीज खरीदने जाता है, कभी ना कभी, कहीं ना कहीं, किसी भी समय क्या है, धोखे में पड़ सकता है। इस धोखे से बचने के लिए लेखक क्या है, अपना खुद का अनुभव क्या है बताते हुए कश्मीरी शेप पाठ के माध्यम से क्या है बताते अंदर लेखकरु ತನಗೆ ಆದಂತ ಒಂದು ಅನುಭವವನ್ನು ಕಥೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಇಡುತ್ತಾ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಎಚ್ಚರಿಸಿದ್ದಾರೆ. ಏನಂದ್ರೆ, ನಾವೇನಾದರೂ ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಕೊಂಡುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಒಂದಿನಾರ ನಮ್ಮ ಮೋಸ ಹೋಗಿರ್ತೀವಿ. ಮೋಸ ಹೋಗಲಾರ್ದಂತ ಒಬ್ರು ಯಾರೂ ಇಲ್ಲ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಒಬ್ರಿಗೊಬ್ಬರು ಮೋಸ ಮಾಡೋರ ಸಂಖ್ಯೆನೇ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗ್ಯದ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಕೊಂಡುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ನಾವು ಮೋಸದಿಂದ ಯಾವ ರೀತಿ ಪಾರಾಗಬಹುದು, ನಾ ಮೋಸ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣವೇನು, ಯಾನಿ ಧೋಕಾ ಕಿಸ್ ಪ್ರಕಾರ ಧೋಕೆಬಾಜ್ ಧೋಕಾ ದೇತೆ ಹೇ ಜೋ ಬಾಜಾರ್ ಮೇ ಬೈಠತೆ ಹೇ ದುಕಾನ್ಕ್ಕೆ ದುಕಾನ್ ಮೇ ಗದ್ದಿ ಪರ್ ಬೈಠತೆ ಹೇ ಜೋ ವ್ಯಾಪಾರಿ ಹೋತೆ ಹೇ ದುಕಾನ್ದಾರ್ ಹೋತೆ ಹೇ ಸಬ್ಜಿ ವಾಲೆ ಹೋತೆ ಹೇ ಫಲ್ ಬೇಚನೆ ವಾಲೆ ಹೋತೆ ಹೇ ತೋ ವಿ ಕಿಸ್ ಪ್ರಕಾರ ಹಮೇ ಆಕರ್ಷಿತ ಕರತೆ ಹೇ ಔರ್ ಹಮೇ ಧೋಕಾ ದೇತೆ ಹೇ ಔರ್ ಹಮ್ ಕಿಸ್ ಪ್ರಕಾರ ಧೋಕೆ ಮೇ ಪಡ್ತೆ ಹೇ ಔರ್ ಇಸ್ ಧೋಕೆ ಸೇ ಬಚನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಹಮೇ ಕ್ಯಾ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೆ। ऐसे बहुत सारे बातों का उजागर करते हुए लेखक प्रेमचंद जी हमें सचेत करते हैं। तो चलिए पाठ की ओर आते हैं। इस कहानी में बाजार में लोगों के साथ होने वाली धोखेबाजी पर प्रकाश डाला गया है। खरीदारी करते समय सावधानी बरतने की आवश्यकता पर जोर दिया गया है। यानी इस कहानी में यह बताया गया है कि लोग बाजार में खरीदी करने के लिए जाते हैं, कोई चीज लेने जाते हैं, तो किस प्रकार धोखे में पड़ जाते हैं, किस प्रकार उन दुकानदारों के मीठे मीठे बातों के वश में आते हैं बोलकर क्या है उजागर करते हैं। और खरीदारी करते समय, कोई चीज लेते समय कितनी सावधानी बरतनी चाहिए, कितना सचेत रहना चाहिए, किस प्रकार हम उस दुकानदार के साथ व्यवहार करना चाहिए, बर्ताव करना चाहिए, इस पर इस कहानी में उजागर करते हैं। अंदर ये कथे लेखक ऐन माड्यारप्प अंदर जनर वस्तुगळन्नु कोंडुकोळ्ळक्के होदाग याव रीति मोस होगुत्तारे, अल्लि अंगडियल्लि अदु हण्णिन अंगडि इरबहुदु, कायिपल्ले अंगडि इरबहुदु, बट्टे अंगडि इरबहुदु, ಮತ್ತೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಕಿರಾಣಿ ಅಂಗಡಿ ಇರ್ಬೋದು, ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಮೋಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕುಂತಿರ್ತಾರವ್ರು. ನಮಗೆ ಲಾಭ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಲ್ಲ, ನಮ್ಮನ್ನು ಆಕರ್ಷಿಸಿ 10 ರೂಪಾಯಿ ವಸ್ತುವನ್ನು 50 ರೂಪಾಯಿಗೆ 100 ರೂಪಾಯಿಗೆ ಮಾರಾಟ ಮಾಡಿ ನಮ್ಮನ್ನು ಮೋಸಗೊಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಕುಂತಿರ್ತಾರ ಜನ ಇರ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಮೋಸ ಹೋಗಿರ್ತೇವೆ, ಆ ಮೋಸದಿಂದ ನಾವು ದೂರ ಉಳಿಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಏನೇನು ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು, ಯಾವ ರೀತಿ ಅವ್ರ ಜೊತೆ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಬೇಕು, ವಸ್ತುವನ್ನು ಕೊಂಡುಕೊಳ್ಳುವಾಗ ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ನಡ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಬೆಳಕು ಚೆಲ್ಲುತ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಪ್ರೇಮಚಂದ್ ಜಿ ಅವರು. ಪ್ರೇಮಚಂದ್ ಜಿ ಅವರು ತನ್ನ ಆದಂತ ಅನುಭವವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತಾ ಅಂತಾರೆ. ಪ್ರೇಮಚಂದ್ ಜಿ ಅಪ್ನೆ ಸಮಯ ಮೇ ಜೋ ಉನ್ಕಾ ಅನುಭವ ಹುವಾ ಉನ್ಕೆ ಸಾಥ್ ಜೋ ಘಟ್ಟಿ ಘಟನಾ ಹೇ ಉಸ್ಕೆ ಕಹಾನಿ ಕೆ ರೂಪ ಮೇ ಪ್ರಸ್ತುತ ಕರ್ತೆ ಹುವೆ ಕಹತೆ ಹೇ ಕಲ್ ಶಾಮ್ ಕೋ ಚೌಕ್ ಮೇ ದೋ ಚಾರ್ ಜರೂರಿ ಚೀಜೆ ಖರೀದನೆ ಗಯಾ ಥಾ। पंजाबी मेवा परसों की दुकानें रास्ते ही में पड़ती है। एक दुकान पर बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब सजे हुए नजर आए जुटा। तो लेखक कह रहे हैं कल शाम को कुछ आवश्यक चीजें, कल शाम को नहीं, लेखक उस समय जब उन जन्म हुआ, जन्म होने के बाद 10-15 साल के बाद जब बड़े हो गए तो एक शाम के समय कल शाम को बाजार में जाते हैं, चौक में जाते हैं, चौक यानी
जहां चार रास्तों का समूह होता है, जहां चार रास्ते एक जगह पर आ जाते हैं तो उसे चौक कहते हैं, और रास्ते के दोनों ओर क्या है, दुकानें होते हैं, सब्जी की दुकानें होते हैं, परचून की दुकानें होती है, फलों की दुकान होती है, तरह तरह के दुकानें होते हैं। तो लेखक कुछ आवश्यक चीजें खरीदने के लिए चौक में जाते हैं, बाजार में जाते हैं। वहां एक पंजाबी दुकान थी, मेवा फरोश की दुकान थी, मेवा यानी मीठे और सूखे अच्छे अच्छे फल बेचने वाली दुकान थी, रास्ते में पड़ती थी। एक दुकान पर बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब उन्हें नजर आ गए। कैसे सेब थे उस दुकान में? रंगदार गुलाबी सेब उन्हें नजर आए। उनका जी ललचा उठा, उनके मन में इच्छा उत्पन्न हो गई कि ये सेब ले ले, इन सेबों को खरीद ले, इन सेबों को ले जाकर घर ले जाकर खाए। इनके मन में एक लालसा उत्पन्न आ गई। अंदर आए कवि इधर सॉरी लेखक रहतारे और आदंत अर्मोन हेतारे, निन्ने नानु केलवु आवश्यक वस्तुगळन्नु कोंडुकोळ्ळलिक्के अंगडिगे होगिद्दे, चौबार हत्तर होदे, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಪಂಜಾಬಿ ಅಂಗಡಿ ಇತ್ತು. ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ತರ ತರದ ಹಣ್ಣುಗಳಿದ್ದವು. ಆ ಅಂಗಡಿಯ ಮಾಲಕ ಏನು ಮಾಡಿದ, ಆ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಅಲಂಕೃತವಾಗಿ ಇಟ್ಟಿದ. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿದ ತಕ್ಷಣ ಆ ಸೇಬುಗಳನ್ನು ನೋಡಿ ನನ್ನ ಮನಸ್ಸು ಆಕರ್ಷಿತವಾಯಿತು, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಆಸೆ ಉತ್ಪನ್ನ ಆಯಿತು, ಆ ಸೇಬನ್ನು ಕೊಂಡ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ತಿನ್ಬೇಕಂತ ಹೇಳಕ್ಕೆ. ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಉನ್ಕ ಜಿ ಲಲ್ಚಾ ಊಟ, ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಲಲ್ಚಾ ಊಟ ಅನಿ ಜಿ ಅನಿ ಮನ್ ಆಕರ್ಷಿತ ಊಟ ಹೋನಾ ಊಟ. ಆಜ್ಕಲ್ ಶಿಕ್ಷಿತ ಸಮಾಜ ಮೇ ವಿಟಾಮಿನ್ ಔರ್ ಪ್ರೋಟೀನ್ ಕೆ ಶಬ್ದೋ ಮೇ ವಿಚಾರ ಕರ್ನೆ ಕಿ ಪ್ರವೃತ್ತಿ ಹೋ ಗೈ ಹೈ. ಯಾನಿ ಆಜ್ಕಲ್ ಜೋ ಶಿಕ್ಷಿತ ಸಮಾಜ ಹೈ, ಜ್ಯಾದಾತರ್ ಶಿಕ್ಷಿತ ಸಮಾಜ ಕೆ ಲೋಗ್ ಕ್ಯಾ ಹೈ, ವಿಟಾಮಿನ್ ಔರ್ ಪ್ರೋಟೀನ್ ಕೆ ಬಾತ್ बारे में बातें करते, ये चीज खाने से, ये सब्जी खाने से, ये फल खाने से ये विटामिन मिलता है, ये प्रोटीन मिलता है, इससे ताकत बढ़ती है, तबीयत अच्छी रहती है, कोई बीमारी नहीं आती, इस प्रकार की चर्चा शिक्षित समाज में होती है, आजकल की शिक्षित समाज में हो रही है, बोलकर क्या है लेखक कह रहे हैं। टमाटो के बारे में लेखक का कहना है, टमाटो को पहले कोई भी नहीं पूछता था, अब टमाटो को भोजन का आवश्यक अंग बन गया है। पहले टमाटो को कोई नहीं पूछता था, लेखक के जमाने में कोई नहीं खाते थे, कोई उसे छूता तक नहीं था, लेकिन अब टमाटो क्या है, भोजन का आवश्यक अंग बन गया है। हर समय जब भी हम खाना खाते हैं उस समय क्या है, टमाटो क्या है हमारे टेबल पर प्लेट में होता है, जो खाने के साथ एक एक टुकड़ा उठाकर हम नमक लगाकर खाने लगते हैं। इस प्रकार ये भोजन का आवश्यक अंग बन गया है। गाजर भी पहले गरीबों के पेट भरने की चीज थी, अमीर लोग तो उसका हलवा ही खाते थे, मगर अब पता चला है कि गाजर में भी बहुत विटामिन है, इसलिए गाजर को भी मेजों पर स्थान मिलने लगा है। तो लेखक का कहना है, टमाटो को पहले कोई नहीं पूछता था, लेकिन अब टमाटो भोजन का आवश्यक अंग बन गया है। तो गाजर केवल गरीब लोग ही खाते थे, अमीर लोग नहीं खाते थे, उसे कभी कभी वे हलवा बनाकर खाते थे। अब पता चला है कि गाजर में भी बहुत विटामिन होते हैं, बहुत ताकत होती है, रोग निरोधक शक्ति होती है, इसलिए अब लोग क्या कर रहे हैं, गाजर को भी मेज पर प्लेट में स्थान दे रहे हैं, ताकि अर्थात भोजन के साथ गाजर भी खाने लगे हैं। अंदर लेखक रहे ईगिन शिक्षित समाज अल्ले ವಿಟಾಮಿನ್ ಮತ್ತು ಪ್ರೋಟೀನ್ ಬಗ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಹಣ್ಣು ತಿಂದರೆ ಇದರಿಂದ ನಮಗೆ ಈ ಪ್ರೋಟೀನ್ ಇದನ್ನು ಈ ಪ್ರೋಟೀನ್ ಅಂಶ ಸಿಗ್ತದೆ, ಈ ಕಾಯಿಪಲ್ಯ ತಿಂದರೆ ಇದರಿಂದ ನಮಗೆ ವಿಟಾಮಿನ್ ಸಿಗ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥ ಚರ್ಚೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಶಿಕ್ಷಿತ ಸಮಾಜದ ಜನರು. ಮೊದಲು ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಮೊದಲು ಈ ಟಮಾಟೋವನ್ನು ಯಾರೂ ಕೇಳ್ತಿರಲಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಮುಟ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಇವತ್ತೇನಪ್ಪ ಅಂದರೆ ಟಮಾಟೋ ಏನದಲ್ಲ ಅದು ನಮ್ಮ ಊಟದ ಅವಿಭಾಜ್ಯ ಅಂಗ ಆಗ್ಬಿಟ್ಟದ, ಅವಿಭಾಜ್ಯ ಅಂಗ ಆಗ್ಬಿಟ್ಟದ. ಅಂದ್ರೆ ದಿನಾಲು ಟಮಾಟೋ ಊಟದ ಜೊತೆಗೆ ಜನ ತಿಂತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ಈಗ ಬಹಳಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಇದೆ, ವಿಟಾಮಿನ್ ಇದೆ, ರಕ್ತ ಶುದ್ಧ ಆಗ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥ ಭಾವನೆ ಜನರಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ಯದ. ಆಮೇಲೆ ಗಜರಿ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಕ್ಯಾರೆಟ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಲೇಖಕರು. ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ
ಗಜ್ಜರೆ ಕೇವಲ ಬಡವರು ಮಾತ್ರ ತಿಂತಿದ್ರು, ಶ್ರೀಮಂತರು ಯಾರು ತಿಂತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಯಾವಾಗೋ 8 ದಿನಕ್ಕೋ 15 ದಿನಕ್ಕೋ ತಿಂಗಳಿಗೆ ಒಂದ್ಸಲ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಅದರದ ಹಲ್ವಾ ಮಾಡಿ ಊಟ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಇವತ್ತ ಗಜ್ಜರಿಯಲ್ಲೂ ಬಹಳಷ್ಟು ವಿಟ್ಯಾಮಿನ್ ಇದೆ, ಬಹಳಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಇದೆ, ರೋಗ ತಡೆಗಂಟುವ ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಈಗ ಗಜ್ಜರಿಗೂ ಕೂಡ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಟೇಬಲ್ ಮ್ಯಾಲ ಕಟ್ ಮಾಡಿ ಪ್ಲೇಟ್ನಲ್ಲಿ ಇಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಊಟದ ಜೊತೆಗೆ. ಅದನ್ನೂ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತ ತಿಂತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ. ಈ ರೀತಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸೇಬಿನ ಜೊತೆ ಜೊತೆಗೆ ಟೊಮ್ಯಾಟೊ ಮತ್ತು ಗಜ್ಜರಿಯ ವಿವರಣೆಯನ್ನು ಕೂಡ ಲೇಖಕರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಔರ್ ಲೇಖಕ್ ಸೇಬ್ ಕೆ ವಿಷಯ ಮೇ ತೋ ಯಹ ಕಹಾ ಜಾನೆ ಲಗಾ ಹೈ ಕಿ ಲೇಖಕ್ ಕಹತೆ ಹೈ ಸೇಬ್ ಕೆ ವಿಷಯ ಮೇ ತೋ ಯಹ ಕಹಾ ಜಾನೆ ಲಗಾ ಹೈ ಕಿ ಏಕ್ ಸೇಬ್ ರೋಜ್ ಖಾಯಿಯೆ ತೋ ಆಪ್ಕೋ ಡಾಕ್ಟರೋ ಕಿ ಜರೂರತ್ ನಹಿ ರಹೇಗಿ. ಡಾಕ್ಟರ್ ಸೆ ಬಚನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಹಮ್ ನೀಮ್ ಕೌಡಿ ತಕ್ ಖಾನೆ ಕೋ ತಯಾರ್ ಹೋ ಸಕ್ತೆ ಹೈ. ಯಾನಿ ಲೇಖಕ್ ಕಹತೆ ಹೈ ಸೇಬ್ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ, ಸೇಬ್ ಕೆ ವಿಷಯ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ರೋಜ್ ಏಕ್ ಅಗರ್ ಸೇಬ್ ಖಾಯೆಂಗೆ ತೋ ಆಪ್ಕೋ ಡಾಕ್ಟರ್ की जरूरत नहीं पड़ेगी, अर्थात आपको कोई रोग नहीं आएगा, आपकी तबीयत नहीं बिगड़ेगी सेब खाने से, और आपको डॉक्टर के पास जाने की जरूरत नहीं है. डॉक्टर से बचने के लिए हम नीम कौड़ी तक खाने को तैयार हो जाते हैं. नीम कौड़े नहीं, नींबू, नींबू तक जो बहुत खट्टा होता है वो खट्टी चीज खाने के लिए तैयार होते हैं, लेकिन डॉक्टर से बचने के लिए खाते हैं. तो सेब खाना तो कितना मजेदार होगा, ಏನ? ಇಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಕವಿ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರೆ ಸೇಬಿನ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ, ದಿನಾ ಒಂದು ಸೇಬಿನ ಹಣ್ಣು ತಿಂದರೆ, ದಿನಾ ಒಂದು ಸೇಬನ್ನು ತಿಂದರೆ ನೀವು ಡಾಕ್ಟರ್ ಹತ್ರ ಹೋಗುವಂತ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ, ನಿಮಗೆ ಯಾವುದೇ ರೋಗ ಬರಂಗಿಲ್ಲ, ನೀವು ರೋಗದಿಂದ ದೂರ ಉಳಿತೀರಿ, ರೋಗ ತಡೆಯುವಂತ ಶಕ್ತಿ ಸೇಬಿನಲ್ಲಿ ಇದೆ. ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಕಹತೆ ಹೇ ಡಾಕ್ಟರ್ದಿಂದ ದೂರ ಉಳಿಯೋ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ನಿಂಬೆಕಾಯಿ ಸಹಿತ ಇಲ್ಲಾಕ ರೆಡಿ ಆಗಿರ್ತೀವ್ರಿ, ಲಿಂಬೆ ಹಣ್ಣು ತಿಲ್ಲಕ್ಕೆ ರೆಡಿ ಆಗಿರ್ತೇವೆ. ಅದು ಭಾಳ ಹುಳಿ ಇದ್ರೂ ಇಲ್ರಿ ಅದು ತಿಂತೀನಿ, ಆದ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಹತ್ರನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ, ಅವ ಇಂಥ ದೊಡ್ಡ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟು ನಮಗೆ ಬಹಳ ಹಿಂಸೆ ಕೊಡ್ತಾನೆ ಅಂತೇಳಿ ಮಕ್ಕಳಂತೂ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂದ್ರೆ ಯಮನೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತಾರೆ, ಯಮರಾಜ್ ಮಾನ್ಲೇತೆ ಹೇ ಡಾಕ್ಟರ್ಗೂ. ಡಾಕ್ಟರ್ ಸೇ ಬಚನೆಕಿಲ್ಲೇ ಬಚ್ಚೆ ಛೋಟೆ ಛೋಟೆ ಬಚ್ಚೆ ನಿಂಬೂ ತಕ್ಕ ಖಾನೆಕಿಲ್ಲೇ ತಯಾರು ಹೋ ಜೊತೆ ಹೇ. ಲೇಕಿನ ಐಸಾ ನೀ ಡಾಕ್ಟರ್ ಹಮಾರೇ ದೂಸರೆ ಭಗವಾನ್ ಹೇ, ಜಬ್ ರೋಗ ಆತಾ ಹೇ ತೋ ಹಮೇ ಬಚಾನೆ ಕಿಲಿಯೇ वे आगे आते हैं. आज दुनिया में कोरोना की वजह से पूरे दुनिया को लॉकडाउन पड़ा है, ऐसी स्थिति में डॉक्टर लोग जो काम कर रहे हैं अपनी जान की बजाय बाजी लगाकर बड़े गर्व के साथ कहने के लिए हमें खुशी होती है डॉक्टरों के बारे में. तो छोटे बच्चे डॉक्टर से बचने के लिए नीम कौड़ी तक खाने के लिए तैयार हो जाते हैं. सेब तो रस और स्वाद में अगर आम से बढ़कर नहीं है तो घटकर भी नहीं है. सेब के बारे में लेखक कहते हैं सेब का जो रस है स्वाद की दृष्टि से, रुचि की दृष्टि से आम से बढ़कर नहीं है तो घटकर भी नहीं है. यानी आम के बराबर का स्थान सेब को मिल चुका है, सेब को स्थान मिल चुका है. अब वह केवल स्वाद की चीज नहीं, उसमें गुण भी है. हमने दुकानदार से मोल भाव किया और आधा शेर सेब मांगे. यानी लेखक कह रहे हैं आम से घटकर तो नहीं है सेब, लेकिन आम से बढ़कर भी नहीं है. आम का स्थान जो है, आम को तो फलों का राजा कहा गया है, तो आम से बराबर का स्थान क्या है सेब को मिल चुका है. और स्वाद की दृष्टि से हो या रस की दृष्टि से हो बोलकर क्या है कहते हैं. तो दुकानदार के साथ क्या है लेखक उसका मूल भाव जो है तय करके क्या है आधा शेर सेब मांगते हैं, आधा शेर सेब मांगते हैं. अंदरे इन लेखकर हेळ्ता इद्दारे सेबिन बग्गे हेळ्तारे ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸೇಬು ರುಚಿಕರವಾಗಿದೆ, ಅದರ ರಸ ಬಹಳ ರುಚಿಯಾಗಿದೆ, ಆದರೂ ಮಾವಿನ ಜೊತೆಗೆ ಅದರ ಸ್ಥಾನ ಮಾವಿನಕ್ಕಿಂತನೂ ಶ್ರೇಷ್ಠ ಇಲ್ಲದರೂ ಇಲ್ಲ, ಆದರೆ ಮಾವಿನಕ್ಕಿಂತ ಕೆಳಮಟ್ಟದ ಸ್ಥಾನವೂ ಇಲ್ಲ ಸೇಬಿಗೆ. ಮಾವಿಗೆ ಎಷ್ಟು ಬೆಲೆ ಇದೆ, ಯಾವ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದೆ ಮಾವು, ಮಾವಿನ ಹಣ್ಣು, ಅದೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಸೇಬು ತನ್ನ ಸ್ಥಾನವನ್ನು ರುಚಿಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ರಸದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಪಡೆದುಕೊಂಡಿದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಈ ಮಾವಿನ ಜೊತೆಗೆ ಹೋಲಿಸುತ್ತಾ ಸೇಬಿನ ಗುಣಗಾನ ಮಾಡ್ತಾರೆ ಲೇಖಕರು. ಆ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬುಗಳನ್ನು ನೋಡಿ
ಪಂಜಾಬಿ ದುಕಾನದಲ್ಲಿ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇವೆಗಳನ್ನು ನೋಡಿ ಮನಸ್ಸು ಆಕರ್ಷಿತ ಆಗಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ವಿವರಣೆಯನ್ನು ಸೇಬಿನ ಬಗ್ಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದರಾಗ ಉಸ್ಕೆ ಅಂದರ್ ಕ್ಯಾ ಗಾಜರ್ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಕಹ ರಹೇ ಹೇ ಟಮಾಟೋ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಭೀ ವೇ ಬತಾ ರಹೇ ಹೇ. ತೋ ಲೇಖಕ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಮೋಲ್ ಭಾವ ತಯ ಕರ್ಕೆ ದುಕಾನದಾರ ಸೇ ಮೋಲ್ ಭಾವ ತಯ ಕರ್ಕೆ ಕ್ಯಾ ಹೇ ಆಧಾ ಕಿಲೋ ಆಧಾ ಸೇರ್ ಜಿಸೆ ಹಮ್ ಕಹತೆ ಹೇ ಆಜ್ ಕೆ ಜಮಾನೆ ಮೇ ಕಿಲೋ ಕಹತೆ ಹೇ ಪಹಲೆ ಸೇರ್ ಕಹತೆ ಥೆ ಅಬ್ ಕಿಲೋ ಕಹತೆ ಹೇ. ತೋ ಆಧಾ ಸೇರ್ ಯಾ ಆಧಾ ಕಿಲೋ ಸೇಬ್ ವೇ ಮಾಂಗತೆ ಹೇ. ಅಂದ್ರೆ ದುಕಾನ ಅಂಗಡಿಯವನ ಜೊತೆಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಾತುಕತೆ ಮಾಡಿ ಅದರ ಬೆಲೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿ ಆಧಾ ಸೇರ್ ಅಂದರೆ ಆಧಾ ಕಿಲೋ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಸೇಬು ದುಕಾನದಾರನಿಗೆ ಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ತಬ್ ದುಕಾನದಾರನೇ ಕ್ಯಾ ಕಹತಾ ದೇಖಿ ದುಕಾನದಾರನೇ ಕಹಾ ಬಾಬುಜಿ ಬಡೆ ಮಜೆದಾರ ಸೇವಾಯೆ ಹೇ. ಕೈಸೆ ಸೇವಾ ಮಜೆದಾರ ಹೇ ಖಾಸ್ ಕಾಶ್ಮೀರ್ ಕೆ ಆಪ್ ಲೇ ಜಾಯಿಯೆ ಖಾಕರ್ ತಬಿಯತ್ ಖುಷ್ ಹೋ ಜಾಯೇಗಿ. ದುಕಾನದಾರ ಕಹತಾ ಹೇ ಬಾಬುಜಿ ಸರ್ ಬಾಬುಜಿ ಅನಿ ಸರ್ ಬಡೆ ಮಜೆದಾರ ಸೇವಾಯ ಹೇ ತಾಜೆ ತಾಜೆ ಹೇ ಅಭಿ ಅಭಿ ಹೇ ಆಯ ಹೇ ಕಾಶ್ಮೀರ್ ಕೆ ಹೇ ಬಹುತ್ ಮೀಠೆ ಮೀಠೆ ಹೇ ಆಪ್ ಘರ್ ಲೇ ಜಾಯಿಯೆ ಅಪನೆ ಪರಿವಾರ ಕೆ ಸಾಥ್ ಖಾಯಿಯೆ ಖಾನೆ ಸೆ ಕೆ ಆಪ್ಕಾ ದಿಲ್ ಖುಷ್ ಹೋ ಜಾಯೇಗಾ ತಬಿಯತ್ ಖುಷ್ ಹೋ ಜಾಯೇಗಿ ಆಪ್ಕಾ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಸುಧರ್ ಜಾಯೇಗಾ ಬೋಲ್ಕರ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಅಪನೆ ಸೇವೋಂ ಕಿ ತಾರೀಫ್ ಕರ್ತೆ ಹುಯೆ ಕ್ಯಾ ಹೇ ವೇ ಲೇಖಕ್ ಕೆ ಮನ್ ಕೋ ಆಕರ್ಷಿತ್ ಕರ್ ರಹಾ ಹೇ. ಪ್ರೇಮಚಂದ್ ಜಿ ಕೆ ಮನ್ ಕೋ ಪ್ರೇಮಚಂದ್ ಜಿ ಕೋ ಅಪನೆ ಓರ್ ಆಕರ್ಷಿತ್ ಕರ್ ರಹಾ ಹೇ. ये हर एक दुकानदार का काम होता है, चाहे उसकी चीज कितनी भी खराब क्यों ना हो, सब्जी हो या फल हो, जो भी चीज है कितनी भी खराब क्यों ना हो, फिर भी वे अपनी चीजों की तारीफ करते रहते हैं ताकि किसी तरह उसे बेचकर मुनाफा कमाना चाहते हैं. ये कहावत है जो बातों नहीं होता है, यानी ज्यादा बातें करने वाला था, जिसे बात करने का ढंग आता है उसका है, उसकी मिट्टी भी बिकती है. जिसे बात करने का ढंग नहीं आता, वो ठीक से बात नहीं कर सकता, उसके पास इतना सारा सोना भी हो तो भी वो नहीं बेच पाता. इसलिए व्यापारियों में एक खूबी होती है, दुकानदारों में खूबी होती है, ग्राहकों की नस्ल पकड़ने की, उसकी उनकी कमजोरी पकड़ने की कला होती है उनमें, और अपने मन उनके मन को अपने बातों से ही उन्हें लुभा कर उन्हें आकर्षित करते हैं. इसी तरह वो पंजाबी मेवा पड़ोसी की दुकान में बैठा हुआ दुकान का मालिक क्या है, बाबूजी बड़े मजेदार सेब है, ये कश्मीर के है, कश्मीर सेब के लिए फेमस है ना, कश्मीर का नाम लेते ही हमें सेब की याद आती है, सेब का नाम लेते ही कहां कश्मीर की याद आती है ना. हर एक शहर एक एक चीज के लिए प्रसिद्ध होता है. जैसा कि बीदर बिदरी वर्क के लिए प्रसिद्ध है ना, उसी प्रकार तिरुपति के लड्डू प्रसिद्ध है दुनिया में. तो कश्मीर के सेब भी बहुत प्रसिद्ध है, शायद वो यहां वहां के भी क्यों ना हो, लेकिन कश्मीर का नाम देने के बाद हर कोई उस दुकानदार के पास भीड़ जुड़ जाती है लेने के लिए. इस तरह वो आकर्षित करता है, तो लेखक मोल भाव तय करके आधा शेर सेब लेना शुरू करते हैं. मैंने लेखक कह रहे हैं मैंने रुमाल निकालकर उसे देते हुए कहा चुन चुन कर रखना. लेखक ने क्या किया, दुकानदार के हाथ में रुमाल दे दिया, इस प्रकार का रुमाल यानी करचिफ जिसे आप कर वस्त्र कहते हैं, रुमाल देता है दुकानदार के हाथ में, देकर कहता है, लेखक कहते हैं चुन चुन कर रखना, चुन चुन कर यानी अच्छे अच्छे सेब इस रुमाल में बांधकर आधा शेर देना. अंदर लेखक मनसुन आकर्षित माड़ो सलुवागि ಆ ಅಂಗಡಿಯವ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ, ಸರ್ ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ಹಣ್ಣುಗಳವರಿ, ಈಗೇ ಬಂದವ್ರಿ, ಬಹಳಷ್ಟು ತಾಜಾ ಅವರಿ, ಈ ಕಾಶ್ಮೀರದಿಂದ ಬಂದವ್ರಿ, ಕಾಶ್ಮೀರದ ಸೇಬಂತೂ ಬಹಳ ಪ್ರಸಿದ್ಧ ಹೌದಲ್ಲ, ಒಂದೊಂದು ನಗರ ಒಂದೊಂದು ವಸ್ತುಗೆ ಪ್ರಸಿದ್ಧ ಆಗಿರ್ತದ. ಆ ರೀತಿ ಕಾಶ್ಮೀರ ಎದಕ್ ಪ್ರಸಿದ್ಧಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸೇಬಿಗೋಸ್ಕರ ಪ್ರಸಿದ್ಧ ಇದೆ. ಹೀಗಾಗ ತನ್ನ ಸೇಬುಗಳ ಬಗ್ಗೆ ಹೊಗಳುತ್ತಾ ಲೇಖಕರ ಮನಸ್ಸನ್ನು ಆಕರ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಲೇಖಕರನ್ನು ತನ್ನ ಕಡೆಗೆ ಸೆಳೆತಾ ಇದ್ದಾನೆ. ಆವಾಗ ಲೇಖಕರ ಮನಸ್ಸು ಆ ಸೇಬನ ಬಣ್ಣ ನೋಡೇ ಮೊದಲೇ ಅವರೇನಪ್ಪ ಮನಸ್ಸು ಆಕರ್ಷಿಸತಾಗಿತ್ತು. ಈಗ ಇವ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಹೊಗಳೋದ್ರಿಂದ ಅವ ಮತ್ತಿಷ್ಟು ಲೇಖಕರು ಆಕರ್ಷಿತರಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದರ ಬೆಲೆಯನ್ನು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿ ಒಂದು ಆಧಾ ಶೇರ್ ಸೇಬು ಕೊಡಪ್ಪ ಅಂತೇಳಿ ತನ್ನ ಬಲ್ಲಿದ್ದಂತ ಒಂದು ರುಮಾಲ, ಇದಕ್ಕೆ ದಸ್ತಿ ಅಂತ ಏನು ಕರಿತೇವಲ್ಲ, ಅದನ್ನೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವನ ಕೈದಾಗ ಆ ದುಕಾನದಾರನ ಕೈಯಲ್ಲಿ ಅಂಗಡಿಯವನ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟು ಬಿಡ್ತಾರ್ರಿ.
दुकानदार ने तराजू उठाई और अपने नौकर से बोला, सुनो अध शेर कश्मीरी सेब निकाल ला, चुन कर लाना। दुकानदार ने लेखक के हाथ से एक रुमाल तो ले लिया और दूसरे हाथ में तराजू उठा लिया, जिसे हम तकड़ी कहते हैं। तराजू उठाकर अपने नौकर से कहता है, आधे शेर कश्मीरी सेब लाना, चुन चुन कर लाना, बोल करके है अपने नौकर से कहता है। अंदर दुकानदार ऐन मारताना पांद्र लेखक कईयिंद ಒಂದ್ ಕಡೆ ಏನಪ್ಪ ಕರವಸ್ತ್ರ ಅಂತ ತಗೊಂಡ್ಬಿಡ್ತಾ, ಇನ್ನೊಂದು ಕೈಲಿ ತಕಡಿ ಹಿಡಿದು ತನ್ನ ನೌಕರಿ ಮಾಡುವಂತ ಹುಡುಗನಿಗಂತಾನೆ, ಒಂದು ಅರ್ಧ ಕಿಲೋ ಸೇಬಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತೊಗೊಂಡ್ವ, ಎಂಥ ಸೇಬು ಇರಬೇಕು, ಬಹಳ ರುಚಿ ರುಚಿಯಾಗಿರ್ಬೇಕು, ಚೆನ್ನಾಗಿರ್ಬೇಕು, ಕಾಶ್ಮೀರದ ಸೇಬು ತೊಗೊಂಡ್ವಪ್ಪ ಅಂತೇಳಿ ಈ ರೀತಿ ಅವ ಹೇಳ್ತಾನ್ರಿ. ಲೌಂಡಾ, ಲೌಂಡಾ ಏನಿ ಲಡ್ಕ, ಲೌಂಡಾ ಚಾರ್ ಸೇಬ್ ಲಾಯ, ದುಕಾನದಾರ ನೇ ತೌಲಾ ಏಕ್ ಲಿಫಾಫೆ ಮೇ ಉನ್ನೇ रखा और रुमाल में बांध कर मुझे दे दिया, मैंने चार आने उसके हाथ में रख दिए। तो उस लड़के ने क्या किया मालूम है, चार चुन चुन कर चार सेब लेकर आया, लाने के बाद वो मालिक के हाथ में दिया, मालिक ने तराजू में तोल करके है एक कागज के लिफाफे में उन चार सेबों को क्या करता मालूम है, इस प्रकार का कागज का होता है लिफाफा, तो इसके अंदर डालकर ऊपर से रुमाल बांधकर लेखक के हाथ में दे देता है। तब लेखक क्या करते हैं मालूम है, चार आने उसके हाथ में रख देते हैं, चार आने यानी 25 पैसे, तो एक आना यानी 6 पैसे, इस प्रकार होता है, एक आने में 6 पैसे, 2 आने में 12 पैसे, 3 आने में 18 पैसे, 4 आने में 25 पैसे, जिसे 4 आने को 25 पैसे, उस समय 25 पैसे को 4 आने कहते थे। अंदर आ हुडग एन मार्तनप्प तन्न मालकन मातन्न केळि 4 सेबुगळन्नु दुकानदागिंद आरिसि तर्तानरि, ತರಿಸಿ ತನ್ನ ಮಾಲಕನಿಗೆ ಕೊಡ್ತಾನೆ. ಮಾಲಕ ಅವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ತಕಡಿ ಹಿಡಿದು ಅವುಗಳನ್ನು ತೂಗಿ ಒಂದು ಕಾಗದದ ಪಾಕೆಟ್ನಲ್ಲಿ ಆ 4 ಸೇಬುಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಪ್ಯಾಕ್ ಮಾಡಿ ಅವ್ರೇನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರ ಲೇಖಕರ ದಸ್ತಿ, ಆ ದಸ್ತಿಯಾಗ ಏನಪ್ಪ ಅದನ್ನು ಇಟ್ಟು ಮ್ಯಾಲಿನ ದಸ್ತಿ ಕಟ್ಟಿ ಅವ್ರ ಕೈದಾಗ ಕೊಟ್ಟುಬಿಡ್ತಾನೆ. ಅವಾಗ ಲೇಖಕರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, 25 ದುಡ್ಡು ಆ ಅರ್ಧ ಕಿಲೋ ಸೇಬಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 25 ದುಡ್ಡು ಅವನ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟುಬಿಡ್ತಾರೆ. तो देखिए उस जमाने में, लेखक के जमाने में आधा शेर सेब, आधा किलो सेब कितने में मिलते थे, 25 पैसे में. आज कितना है, आज आधा किलो सेब लेना है तो बाजार में कश्मीरी सेब लेना है तो 100 रुपए चाहिए, 200 रुपए किलो चल रहा है, 200 रुपए किलो चल रहा है, वो भी कश्मीरी सेब नहीं मिल रहे हैं, यहाँ लोकल के सेब रहते हैं. कश्मीरी सेब लेना है तो बहुत दूर से लाना पड़ेगा, यहाँ तक आने तक वो सेब ठीक से रह पाएगा नहीं पता नहीं, लेकिन उस समय 50 पैसे में 1 किलो सेब थे, 50 पैसे उस समय के 50 पैसे यानी आज के 200 रुपए बराबर इतना. घर आकर लिफाफा ज्यों का त्यों रख दिया. रात को सेब या कोई दूसरा फल खाने का कायदा नहीं है, फल खाने का समय तो प्रात काल है. यानी लेखक कहते हैं जब घर आ गए, बाजार से जब घर आ गए, आवश्यक चीजें लेकर सेब लेकर जब घर आते हैं, जो कहते हो वो सेबों को वहीं पर रख देते हैं, क्योंकि शाम के समय सेब खाना बोलकर कोई नियम नहीं है, नहीं कोई कायदा नहीं है. फल खाने का समय तो लेखक के नजर में प्रात काल यानी सुबह का समय मानते थे उस समय. आजकल कभी भी फल खा रहे हैं, सुबह खा रहे हैं, दोपहर में खा रहे हैं, शाम में खा रहे हैं, जब जी ललचा उठा तब गए खाने लगे. अंदर लेखक ऐन मारता रे, आ सेबिन पट्ट गंटन तकोण बंद मन तुपक बरतार रे, अद्न हांग अद हे इटिबिड़ता रात्रि अद तेरे नोड़ याकंद्र आगिन काल सेबु तुवंत हण्ण तुवंत समय मुंजाने अंतर सायंकाल रात्रि हण्णन तीन यद कायदे कानून नियम आवाद मुंजाने मात्र
ತಿಂದ್ರೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಒಳ್ಳೇದು ಅನ್ನುವಂಥ ಭಾವನೆ ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿತ್ತು. ಈಗಂತೂ ಸೇಬು ಅಥವಾ ಮತ್ತೆ ಯಾವುದೇ ಹಣ್ಣುಗಳಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಯಾವಾಗ ಮನಸ್ಸು ಬಂತು, ಅವಾಗ ಯಾವಾಗ ಮನಸ್ಸು ಆಕರ್ಷಿತ ಆಯಿತು ಆವಾಗ ಜನ ತಿಂತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಹಾಗೆ ಲೇಖಕ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕಹರೇ ಆ ಸುಬ ಮುಂಹ ಧೋಕರ್ ಜೋ ನಾಶ್ತಾ ಕರ್ನೆಕ್ಕೆ ಏಕ್ ಸೇಬ್ ನಿಕಾಲಾ ತೋ ಸಡಾ ಹುವಾ ಥಾ, ಏಕ್ ರೂಪಾಯಿ ಕೆ ಆಕಾರ ಕಾ ಛಿಲ್ಕಾ ಗಲ್ ಗಯಾ ಥಾ, ಸಮಜಾ ರಾತ್ ಕೋ ದುಕಾನ್ದಾರ್ ನೇ ದೇಖಾ ನಾ ಹೋಗಾ. ಲೇಖಕ ಕರೆ ಹೇ ಸುಬ ಉಠೆ ಹಾಥ್ ಮುಂಹ ಧೋ ಲಿಯಾ ಉನ್ಹೋನೆ, ನಾಶ್ತೆ ಕೆ ಸಮಯ ಮೇ ರುಮಾಲ್ ಕಾ ಗಾಂಟ್ ನಿಕಾಲಾ, ನಿಕಾಲ್ ಕರ್ ಉಸ್ ಕಾಗಜ್ ಕೆ ಅಂದರ್ ಸೇ ಉಸ್ ಲಿಫಾಫೆ ಕೆ ಅಂದರ್ ಸೇ ಏಕ್ ಸೇಬ್ ಉನ್ಹೋನೆ ನಿಕಾಲ್ ಲಿಯಾ. ನಿಕಾಲ್ ಲೇಕರ್ ತೋ ದೇಖ್ತೆ ಹೇ ಹಾಥ್ ಮೇ ರಖ ಲಕರ್ ದೇಖ್ತೆ ಹೇ ತೋ ಸೇಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಏಕ್ ರೂಪಾಯಿ ಕೆ ಆಕಾರ ಕಾ ಛಿಲ್ಕಾ ಗಲಾ ಹುವಾ ಥಾ, ಗಲಾ ಹುವಾ ಥಾ. ಸೋಚಾ ಉನ್ಹೋನೆ ಸೋಚಾ ಶಾಯದ್ ಶಾಮ್ ಹೋ ಗಯಾ ಥಾ, ಅಂಧೇರೆ ಕಾ ಸಮಯ ಥಾ, ಇಸ್ಲಿಯೇ ದುಕಾನ್ದಾರ್ ನೇ ಠೀಕ್ ಸೇ ವೋ ಸೇಬ್ ಕೋ ನಹೀ ದೇಖಾ ಹೋಗಾ, ಇಸ್ಲಿಯೇ ಉಸ್ನೆ ಬಿನಾ ದೇಖೆ ಹೀ ವೋ ಸೇಬ್ ದೇ ದಿಯಾ ಹೋಗಾ ಬೋಲ್ಕರ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಲೇಖಕ್ ಸಮಸ್ಯೆ ಹೇ. ಅಂದ್ರೆ ಲೇಖಕರು ಮುಂಜಾನೆ ಇದ್ರು ಕೈಕಾ ಮುಖ ತೊಕೊಂಡ್ರು ಹಲ್ಲು ಉಜ್ಜಿಕೊಂಡು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾಷ್ಟ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕುಂತಾಗ ಆ ಸೇಬನ್ನು ಆ ಗಂಟನ್ನು ಬಿಚ್ಚಿ ಒಂದು ಸೇಬ್ ತಗೋತಾರ್ರಿ, ತಗೊಂಡು ತಿನ್ಬೇಕಂತಾರ, ಖಾನಾ ಚಾತೆ ಹೇ ಲೇಕಿನ್ ಏಕ್ ರೂಪಾಯಿಕೆ ಆಕಾರಕ ಒಂದು ಒಂದು ರೂಪಾಯಿ ನಾಣ್ಯದ ಏನು ಆಕಾರ ಇರ್ತಲ್ಲ ಸಿಕ್ಕ ಏನದಲ್ಲ ಅದರ ಆಕಾರದಷ್ಟೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆ ಒಂದು ಸೇಬಿನ ಮೇಲಿಂದ ತೊಗಟೆ ಚಿಲ್ಕಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಮೇಲಿನ ತೊಗಟೆ ಅದು ಏನೋಗಿತ್ತು ಕೆಟ್ಟೋಗಿತ್ತು. ಅವಾಗ ಲೇಖಕರು ಏನು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಾಯಂಕಾಲ ನಾನು ಸೇಬು ತರ್ಲಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಕತ್ತಲಾಗಿತ್ತು, ಪಾಪ ಆ ಅಂಗಡಿಯವನು ಆ ಸೇಬು ಕೂಡ ಹೊತ್ತಿನಾಗ ನೋಡ್ಲಾಕಿಲ್ಲ, ಅವನ ಕೈಗೆ ತಪ್ಪು ಬಂದಿರ್ಬೋದು, ಅವನಿನ್ನೂ ಗೊತ್ತಿರ್ಲಕ್ಕಿಲ್ಲ ಇದು ಸೇಬು ಕೆಟ್ಟೋಗ್ಯದ ಅಂತೇಳಿ ಗೊತ್ತಿರ್ಲಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಲೇಖಕರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅದನ್ನು ಹಂಗೆ ಇಟ್ಟು ಮತ್ತೆ ಎರಡನೇ ಸೇಬು ತಗೋತಾರ್ರಿ. ಏಕ್ ಸೇಬ್ ನಿಕಾಲ ತೋ ಸಡಾ ಹುವಾತ, ಏಕ್ ರೂಪಾಯಿಗೆ ಆಕಾರ ಕಾ ಛಿಲ್ಕ ಗಲ್ ಗಯಾ ಥಾ, ಸಮಜಾ ಲೇಖಕ ಸಮಜಾತೆ ಕಿ ರಾತ್ ಕೋ ದುಕಾನ್ದಾರ್ನೇ ನ ದೇಖಾ ಹೋಗಾ. ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಲೇಖಕ ಕ್ಯಾ ಕರ್ತೇ ಮಾಲೂಮ್ ಹೈ, ದೂಸರಾ ನಿಕಾಲ ಮಗರ್ ಯಾ ಆಧಾ ಸಡಾ ಹುವಾ ಥಾ, ಅಬ್ ಸಂದೇಹ ಹುವಾ ದುಕಾನ್ದಾರ್ ನೇ ಮುಜೆ ಧೋಕಾ ತೋ ನಹೀ ದಿಯಾ ಹೈ. ತೋ ಲೇಖಕ ನೇ ಕ್ಯಾ ಕಿಯಾ, ದೂಸರಾ ಸೇಬ್ ನಿಕಾಲ ಉಸೆ ಖಾನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಕಾಟನಾ ಚಾಹತೆ ಹೇ, ತೋ ವಾ ಪಹಲೆ ಕಾ ಸೇಬ್ ತೋ ಏಕ್ ರೂಪಾಯಿ ಕೆ ಸಿಕ್ಕೆ ಕೆ ಆಕಾರ ಸಡಾ ಹುವಾ ಥಾ, ಲೇಕಿನ್ ದೂಸರಾ ಸೇಬ್ ಆಧಾ ಸಡಾ ಹುವಾ ಥಾ, ಆಧಾ ಖರಾಬ್ ಹೋ ಗಯಾ ಥಾ, ಸಡಾ ಗಯಾ ಥಾ ವೋ ಖಾನೆ ಕೆ ಯೋಗ್ಯ ನಹೀ ಥಾ. ತೋ ಲೇಖಕ ಕೋ ಸಂದೇಹ ಹೋನೆ ಲಗಾ, ದುಕಾನ್ದಾರ್ ನೇ ಲೇಖಕ ಕೆ ಸಾಥ್ ಧೋಕೆಬಾಜಿ ಕಿ ಹೇ, ವಿಶ್ವಾಸಘಾತ್ ಕ್ಯಾ ಹೇ. ಅಂದ್ರೆ ಮೊದಲನೇ ಸೇಬು ಅಂತೂ ದುಕಾನ್ದಾರ್ ಸಾಯಂಕಾಲ ನೋಡ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಕತ್ಲಾಕ್ ಕೊಟ್ಟಾನ ಅದು ಒಂದು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು, ಎರಡನೇ ಸೇಬು ತಗೊಂಡು ತಿನ್ಬೇಕಂತಾರೆ ಕೊಯ್ಲಾಕ್ ಹೋದಾಗ ಆ ಎರಡನೇ ಸೇಬ್ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಧ ಕೆಟ್ಟೋಗಿತ್ರಿ, ಅರ್ಧ ಕೆಟ್ಟೋಗಿತ್ತು. ಆವಾಗ ಲೇಖಕರಿಗೆ ಸಂದೇಹ ಆಯ್ತು, ಏನಂತ ಅಂಗಡಿಯವನು ಅವರ ಜೊತೆಗೆ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ಯಾನ, ಒಂದು ಹಣ್ಣು ಕೆಟ್ಟೋದರ ಅವರಿಗೆ ಸಂಶಯ ಬರಲಿಲ್ಲ, ಮೋಸ ಕತ್ತಲಾಗಿತ್ತು ಅವನ ಕೈಗೆ ಬಂದಿರಬೇಕು ಅದನ್ನು ಕೊಟ್ಟಾನ ಅಂತೇಳಿ ಎರಡನೇ ತೆಗಿತಾರೆ, ಅದನ್ನು ಅರ್ಧ ಕೆಟ್ಟೋಗಿತ್ತು, ಅದನ್ನು ನೋಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಅನಿಸ್ತದ ಇವ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ಯಾನ ಅಂತೇಳಿ ಲೇಖಕರಿಗೆ ಅನಿಸ್ತರಿ, ಲೇಖಕರಿಗೆ ಅನಿಸ್ತರಿ. ಓ ದೂಸರಾ ಸೇಬ್ ತೋ ಆಧಾ ಸಡಾ ಥಾ, ಪಹಲಾ ಎತ್ತು ಏಕ್ ರೂಪಾಯಿ ಶಿಲ್ಕೆ ಕೆ ಆಕಾರ ಸಡಾ ಹುವಾ ಥಾ, ದೂಸರಾ ಆಧಾ ಸಡಾ ಹುವಾ ಥಾ. ಫಿರ್ ಬಾದ ಮೇಲೆ ಲೇಖಕ ನೇ ಕ್ಯಾ ಕಿಯಾ ಮಾಲೂಮ್ ಹೈ, ತೀಸರಾ ಸೇಬ್ ಲೇ ಲಿಯಾ, ತೀಸರಾ ಸೇಬ್ ನಿಕಾಲಾ, ಯೇ ಸಡಾ ತೋ ನಾ ಥಾ, ಮಗರ್ ಏಕ್ ತರಫ್ ದಬ್ ಕರ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ಪಿಚಕ್ ಗಯಾ ಥಾ. ಫಿರ್ ಲೇಖಕ ನೇ ತೀಸರಾ ಸೇಬ್ ನಿಕಾಲ್ತೆ ಹೇ, ತೀಸರಾ ಸೇಬ್ ನಿಕಾಲ್ ಕರ್ ಖಾನಾ ಚಾಹತೆ ಹೇ, ವೋ ತೀಸರಾ ಸೇಬ್ ನಾ ಗಲ್ ಗಯಾ ಥಾ, ನಾ ಸಡ ಗಯಾ ಥಾ, ನಾ ಖರಾಬ್ ಹೋ ಗಯಾ ಥಾ, ಲೇಕಿನ್ ವಜನ್ ಕೆ ಮಾರೇ ದಬ್ ಕರ್ ಪಿಚಕ್ ಗಯಾ ಥಾ, ನರಮ್ ಪಡ ಗಯಾ ಥಾ. ಜಬ್ ಸೇಬ್ ನರಮ್ ಪಡ ಜಾತಾ, ಆಮ್ ನರಮ್ ಪಡೆಗಾ ತೋ ಖಾಯೇ ಸಕ್ತೆ ಹೇ, ಲೇಕಿನ್ ಸೇಬ್ ನರಮ್ ಪಡ ಜಾಯ್ ತೋ ಕೊಯ್ ನೇ ಖಾ ಸಕ್ತಾ. ಅಂದ್ರೆ ಲೇಖರು ಹೇಳ್ತಾರೆ ಒಂದರಲ್ಲೇ ಸೇಬ್ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ನಣ್ಣೆ ಆಕಾರದಷ್ಟು
ಕೆಟ್ಟೋಗಿತ್ತು. ಎರಡನೇ ಸೇಬು ತೆಗೆದ್ರೆ ಅದು ಅರ್ಧ ಕೆಟ್ಟೋಗಿತ್ತು, ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ಮಾಡ್ಯಾನ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗ್ಲತ್ತದ. ಮೂರನೇ ತೆಗೆದು ತಿನ್ಬೇಕಂತಾರ ಅದನ್ನು ಕೆಟ್ಟ ಹೋಗಿಲ್ಲ, ಹಾಳಾಗಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಅದು ಏನಾಗಿತ್ತು, ಹಿಂಗೆ ದಬಾಸ್ಕೊಂಡು ಮೆತ್ತಗಾಗ್ಬಿಟ್ಟಿತ್ತು, ಅದನ್ನು ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯ ಇರಲಿಲ್ಲ. ತೀಸರ ಸೇಬಿ ಕ್ಯಾ ಪಿಚ್ ಗಯಾ ತಾ, ವೋ ಭಿ ಖಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಯೋಗ್ಯ ನಹೀ ತಾ. ತೋ ಅಂತ ಮೇ ಬಚಾ ಏಕ್ ಸೇಬ್ ಬಚಾ ತಾ, ಚೌಥಾ ಸೇಬ್. ದೇಖಿ ವೋ ಚೌಥಾ ಸೇಬ್ ಕೈಸಾ ನಿಕಲ್ತಾ ಹೈ. ಚೌಥಾ ದೇಖಾ ವೋ ಯೂ ತೋ ಬೇದಾಬ್ ಥಾ, ಮಗರ್ ಉಸ್ಮೇ ಏಕ್ ಕಾಲಾ ಸುರಾಗ್ ಥಾ, ಜೈಸೆ ಅಕ್ಸರ್ ಬೇರೋ ಮೇ ಹೋತಾ ಹೈ. ಕಾಟಾ ತೋ ಭೀತರ್ ವೈಸೆ ಹಿ ದಬ್ಬೆ, ಜೈಸೆ ಬೇರ್ ಮೇ ಹೋತೆ ಹೈ. ಏಕ್ ಸೇಬ್ ಭಿ ಖಾನೆ ಲಾಯಕ್ ನಹೀ. ತೋ ಚೌಥಾ ಸೇಬ್ ಲೇಖಕ ಕ್ಯಾ ಹೈ ಅಪನೆ ರುಮಾಲ್ ಮೇ ಸೆ ನಿಕಾಲ್ತೆ ಹೈ, ನಿಕಾಲ್ ಕರ್ ಉಸೆ ಖಾನಾ ಚಾಹತೆ ಹೈ. ವೋ ಸೇಬ್ ತೋ ದೇಖ್ನೆ ಮೇ ಬಹುತ್ ಅಚ್ಛಾ ಲಗ್ ರಹಾ ಥಾ, ರಂಗದಾರ್ ಗುಲಾಬಿ ನಜರ್ ಆ ರಹಾ ಥಾ, ಕಹೀ ಪರ್ ಭಿ ದಾಗ್ ನಜರ್ ನಹೀ ಆಯಾ, ನಾ ಹಿ ಪಿಚಕ್ ಗಯಾ ಥಾ, ನಾ ಹಿ ಸಡ್ ಗಯಾ ಥಾ, ಬಹುತ್ ಹಿ ಅಚ್ಛಾ ಥಾ. ಲೇಕಿನ್ ಉಸ್ ಸೇಬ್ ಕೆ ಅಂದರ್ ಏಕ್ ಬಾರಿಕ್ ಸುರಾಗ್ ಥಾ, जैसा सुई जाती है ना, सुई जाती है ना, वैसा एक सुराग था. जैसा अक्सर बेरों में होता है, जब बेर खाते समय जो बेर की कीड़ा लगा हुआ बेर होता है उसे सुराग होता है ना, उसी प्रकार का बिल्कुल बारीक सुराग था. लेखक उस सेब को काट कर देखते हैं, चौथे सेब को देखते हैं तो अंदर पूरा खराब हो गया था, जैसा बेर खराब हो जाते हैं. अर्थात कुल मिलाकर एक भी सेब खाने लायक नहीं थे, सारे के सारे सेब खराब निकले. बोलकर क्या है, सेब के बारे में लेखक का कहना है. अगर प्रश्न आता है सेब के बारे में लेखक के क्या विचार है, बोलने के बाद चारों सेबों के बारे में, उसके हालत के बारे में, उसके रंग रूप के बारे में लिखना चाहिए, जिससे आपको चार अंक मिल सकते हैं. तो एक भी सेब, एक सेब भी खाने लायक नहीं. चार आने पैसों का इतना गम न हुआ जितना समाज के इस चारित्रिक पतन का. इस वाक्य में बहुत शक्ति है, बहुत अर्थ इसमें है. लेखक को उनके चार सेब सड़ गए उसका उन्हें दुख नहीं है, उनके उन्हें चार आने पैसे नुकसान हुआ उसका उन्हें दुख नहीं है. लेकिन लेखक को दुख किसका हो रहा मालूम है, केवल दो पैसे के लिए, चार पैसे के लिए, पच्चीस पैसे की कमाने के लिए. ऐसे समाज में कितने बुरे बुरे लोग है, कैसे कैसे लोग बैठे हुए है दुकान के गद्दी पर, दुकान में बैठकर किस प्रकार लोगों को धोखा दे रहे हैं दो चार रुपए कमाने के लिए बोलकर. ऐसे अच्छे समाज में ऐसे लोगों को देखकर क्या है, समाज को बर्बाद करने वाले लोगों को पर क्या है देखकर क्या है लेखक को दुख होने लगता है. अंदर लेखक करके दुख आया कहता पंद्र नाकु सेबिन हण्णुगळु तिन्लिक्के योग्य इरलिल्ल अंत तिळ्कोंडु अवरिगे दुख आगलिल्ल. अवरदु 25 पैसे होगिबिट्टु अव पुक्कटे तिंदुबिट्ट अदन्न दुख आगलिल्ल. ಆದ್ರೆ ಲೇಖಕರಿಗೆ ದುಃಖ ಎದರದಾಯ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಎಂಥ ಎಂಥ ಕೆಟ್ಟ ಜನರಿದ್ದಾರೆ, ಒಂದೊಂದು ದುಡ್ಡಿನ ಲಾಭವನ್ನು ಗಳಿಸೋ ಸಲುವಾಗಿ ಯಾವ ರೀತಿ ಜನರನ್ನು ಮೋಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಜನರನ್ನು ಲೂಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತನ್ನ ಸ್ವಾರ್ಥಕ್ಕೋಸ್ಕರ. ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ಎನ್ನುವಂಥ ಒಳ್ಳೆ ಹೆಸರನ್ನು ತಗೊಂಡು, ಕಾಶ್ಮೀರದ ಸೇಬ್ ಅಂತೇಳಿ ಆ ಹೆಸರನ್ನು ತಗೊಂಡು ಕೆಟ್ಟ ಕೆಟ್ಟ ಸೇಬನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡಿ ಒಂದ್ ಕಡೆ ಜನರನ್ನು ಮೋಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇನ್ನೊಂದನ್ನು ಕಾಶ್ಮೀರದ ಹೆಸರನ್ನು ಕೂಡ, ಸೇಬಿನ ಹೆಸರನ್ನು ಕೂಡ ಹಾಳು ಮಾಡ್ತಾ ಇದಾರಲ್ಲಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಲೇಖಕರಿಗೆ ಬೇಜಾರಾಗ್ತಾ ಇದ್ರಿ. ಇದು ಅರ್ಥ ಇದರಲ್ಲಿ ಅಡಗಿದೆ. ಚಾರ್ ಸೇಬ್ ಖರಾಬ್ ನಿಕ್ಲೆ ಇಸ್ಕಾ ಉನ್ನ ದುಃಖ ನೀ, ಚಾರ್ ಆನೆ ಪೈಸೆ ಕಾ ನುಕ್ಸಾನ್ ಹೋ ಇಸ್ಕಾ ದುಃಖ ನೀ. ಲೇಕಿನ್ ಸಮಾಜ ಮೇ ಜೈಸಾ ಸಮಾಜ ಕೋ ಖರಾಬ್ ಕರ್ನೆ ವಾಲೆ, ಸಮಾಜ ಮೇ ರಹನೆ ವಾಲೆ ಲೋಗೋ ಕೋ ಲೂಟ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಬೈಠೆ ಹುವೆ ಐಸೆ ದುಕಾನದಾರೋ ಕೆ ಪ್ರತಿ ಲೇಖಕ ಕೋ ಬಹುತ್ ದುಃಖ ಹೋ ರಹಾ ಹೈ, जिससे चरित्र का पतन हो रहा है बोलकर क्या है लेखक कहते हैं. एक सेब सड़ा हुआ था तो मैं उसको क्षमा की योग्य समझता, सोचता उसकी निगाह न पड़ी होगी,
मगर चारों के चारों खराब निकल जाए, यह तो साफ धोखा है। लेखक कहते हैं एक सेब अगर खराब निकला तो उस दुकानदार से वे कुछ नहीं कह सकते थे। उस दुकानदार ने उसने गलती से दी हो गई, उसने नहीं देखा होगा बोलकर समझ कर क्या है लेखक चुप रह जाते थे। लेकिन चारों को चारे सेब, पूरे के पूरे सेब, आधा किलो सेब सड़े हुए निकले, इसके पता चलता है कि दुकानदार ने उनके साथ जानबूझकर गलती की है, उनके साथ धोखेबाजी की है। केवल दुकानदार ही धोखा नहीं देता, हम धोखे में पड़ने जैसा व्यवहार करते हैं इसलिए दुकानदार धोखा देता है। वो तो धोखा देने के लिए बैठा है, पैसा कमाने के लिए बैठा है, अपनी चीज को अच्छा अच्छा नाम देकर बेचने के लिए बैठा है। लेकिन उसके बातों पर जब हम विश्वास करते हैं तो इसका मतलब यह है कि उसके धोखे में देने में हम मदद कर रहे हैं, इस प्रकार लेखक का कहना है। अंदर लेखक हेतर ಒಂದು ಸೇಬಿನ ಹಣ್ಣನ್ನು ಕೆಟ್ಟದ ಬಂದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರ ಏನೋ ಅಪ್ಪಿ ತಪ್ಪಿ ಬಂದಿರ್ಬೋದು, ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಿರ್ಲಕ್ಕಿಲ್ಲ, ಅದನ್ನೇ ಅವ ಕೈಗೆ ಬಂದು ಕೊಟ್ಟಿರ್ಬೋದು ಅಂತೇಳಿ ಅನಿಸ್ತಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ನಾಲ್ಕು ಸೇಬ ಕೆಟ್ಟದ ಕೊಟ್ಟನಂದ್ರ ಅವ ಮೋಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕುಂತಾನ ಅಂತ ಅರ್ಥ, ಮೋಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕುಂತಾನ ಅಂತ ಅರ್ಥ. ಆದ್ರೆ ಅವ ಮೋಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕುಂತಾನವ, ದುಡ್ಡು ಗಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಕುಂತಾನೆ. ಇವತ್ತು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅಂತ ಜನರೇ ಇದ್ದಾರೆ, ಇದು ಮೋಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕುಂತವರಿದ್ದಾರೆ, ಹಣ ಗಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಕುಂತಾರೆ, ಎಂತೆಂಥ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಮಾನ್ಯತೆ ಇರಲಾರಂಥ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕುಂತಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ನಾವು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಹಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅದರಿಂದ ನಾವು ಕೂಡ ಬಚಾವ್ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಮುಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಲೇಖಕರೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಎಲ್ಲೇ ಏನೇ ಒಂದು ವಸ್ತು ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ಕೊಂಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ಮೊದಲು ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದಿರಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಲೇಖಕರು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದರ ಮುಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಹ್ಯಾಂಗೆ ಮೋಸ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ಹಮ್ನೆ ಕಿಸ್ ಪ್ರಕಾರ ಧೋಕೆ ಪಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ದಿಯ ಹೇ, ಕಿಸ್ ಪ್ರಕಾರ ಉನ್ನೇ ಮದತ್ ಕಿ ಹೇ, ಇಸ್ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಬತಾತೇವೆ ಲೇಖಕ ಕ್ಯಾ ಹೇ ಅಪ್ನೆ ಊಪರ್ ಜೊ ಉನ್ಕೆ ಜೊ ಉನ್ಕಾ ಜೊ ಅನುಭವ ಹೇ ವೊ ಪಾಠ ಕೆ ಮಾಧ್ಯಮ ಸೆ ಯೇ ಘಟನಾ ಕಲ್ ಕಿ ಅವಧಿ ಮೇ ಬತಾತೇ ಹೇ, ದೇಖೇ ಕಲ್ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೇ ದೇಖೇ. ನಮಸ್ತೆ.